खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून प्रभाग 13 मधील गुजरगल्ली भागातील रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येत आहे. या कामाचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपचे महेंद्र गंधे, सुनील रामदासी, वाल्मिकी कुलकर्णी, किशोर डागवाले, अजय चितळे, मनोज लोंढे, सुभाष दारवेकर, गायत्री कुलकर्णी आदींसह परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते. तब्बल 20 लाख रुपये खर्चातून रस्त्याचं काम होत असल्यानं सर्वांनी समाधान व्यक्त केलं. माननीय खासदार सुजय दादा विखे यांच्या निधीतून या डांबरीकरण कामाचा शुभारंभ झाला. या प्रसंगी या ठिकाणी सर्वच नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि देशामध्ये नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जे काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याचंच एक प्रतीक म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खासदार यांनी नगर शहरामध्ये कोट्यवधी रुपये निधी दिला. मी खरं तर आत्तापर्यंत कोणत्याही खासदारांनी या ठिकाणी कुठला निधी नाही दिला. मी खासदार सुजयदादा विखे यांचं मनापासून असं कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व नगरसेवक, मतदार, कार्यकर्ते, नगर शहरातील भाजप शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. मी प्रभाग क्रमांक 13 सर्व मतदारांच्या, सर्व नगरसेवकांच्या वतीने नगर दक्षिणचे लाडके खासदार माननीय सुजयजी विखे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आज या भागातील रस्त्याच्या मोठ्या समस्या खासदारांनी 20 लाख रुपये देऊन इथं सोडवलेले आहे. त्यामुळे मी नगर शहरातील आमच्या प्रभाग क्रमांक 13 आणि स्वामी विवेकानंद मित्रमंडळ यांच्या वतीने खासदार दादांचे पुन्हा अभिनंदन करतो. यावेळी अभयदेव चक्के, सागर नाहार, श्याम जोशी, शेखर रामदासी, अभय कुलकर्णी, सतीश कटारिया, प्रकाश क्षीरसागर, गणेश मिसाळ, सतीश वैद्य, गोपाल सुवर्णपाटकी, पोपट रोकडे आदी उपस्थित होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.